मित्रांनो, मी आलेलो आहे आज मोरगाव येथे मोरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी. अष्टविनायकांपैकी पहिला असलेला मयुरेश्वर या गणपतीचे येथे मंदिर आहे. मोरगाव हे ठिकाण पुण्यापासून जवळपास 60 ते 70 किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या मागेच तुम्हाला मयुरेश्वराचं मंदिर दिसत असेल, तर चला तर दर्शन घेऊया मोरगाव येथील मयुरेश्वराचं. मित्रांनो नमस्कार, आज आपण अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर याचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. तर मी आत्ता मोरगावला पोहोचलो आहे. मंदिर हे गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराकडे जाताना आपणास पूजेच्या साहित्याची दुकाने दिसतात. मंदिराच्या संरक्षणार्थ 50 फूट उंचीची भिंत मंदिराच्या भोवती बांधलेली दिसते. मंदिरासमोर आल्यानंतर आपणास मंदिर थोडेसे उंचावर असल्याचे दिसते, म्हणजे असे म्हणतात ते गढीवर बांधलेले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम तसेच मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराजवळच फार मोठा आकर्षक एकाच काळ्या पाषाणात घडवलेला नंदी दिसतो. नंदीवरील कोरीव काम फारच सुंदर आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुंदर दिसणारा दीपमाळा दिसतात. प्रथम दर्शनीच मंदिराचा परिसर आपणास मोहून टाकतो. दर्शन रांगेतून पुढे आल्यावर आपण सभा मंडपात पोहोचतो. सभा मंडप ही आकर्षक आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपण लक्ष्मीनारायणाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेतो. आत गेल्यावर साक्षात मूर्तीचे दर्शन होते आणि आपण धन्य धन्य होऊन जातो. मयुरेश्वराची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या डोळ्यात हिरे जडवलेले आहेत. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत. बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर येताच डाव्या बाजूस नग्न भैरवाची मूर्ती आहे. असे म्हणतात नग्न भैरव येथील क्षेत्रपाल आहे. मंडपात थोडा वेळ बसून मी मंदिर परिसरात असलेल्या गणेशाच्या विविध रूपात असलेल्या मूर्तींचे दर्शन घेतले. मित्रांनो, मंदिरात येऊन खरोखर मन प्रसन्न होते. या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका आहे. असे म्हटले जाते की कळकी नगरीचा राजा चक्रपाणी याचा मुलगा सिंधू एक राक्षस होता, ज्याने सूर्यदेवाची उपासना करत अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. पण अमरत्व प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात अहंकार निर्माण झाला आणि तो पृथ्वीवरील लोकांना देवदेवतांना खूप त्रास देऊ लागला. त्याने पृथ्वीवर खूप हैदोस घातला होता. त्याने इंद्रदेवास पराभूत करत स्वर्गावर देखील आपले अधिपत्य स्थापित केले होते. हे सर्व बघितल्यावर भगवान विष्णूंनी सिंधूला युद्धासाठी आवाहन केले, पण सिंधूने विष्णूचा देखील पराभव केला. मग विष्णूला पराभूत केल्यानंतर सिंधूने कैलासावर स्वारी केली आणि सर्व देवतांना कळकी नगरीत बंदिस्त करून ठेवले. हतबल झालेल्या सर्व देवतांनी गणेशाची आराधना केली. गणेशाने त्यांना ह्यातून मुक्त करणार असे वचन देखील दिले. गणेश आणि सिंधू या दोघांमध्ये एक घमासान युद्ध घडून आले. गणेशजी
एका मयुरावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन सिंधू सोबत युद्ध करू लागले. शेवटी गणेशाने सिंधूचा वध केला आणि त्याच्या देहाचे 3 तुकडे केले आणि ते 3 दिशांना फेकून दिले. मग सिंधूचे मस्तक जिथे पडले त्याला मोरगाव म्हटले गेले, कारण गणपती बाप्पाने मोरावर आरूढ होऊन त्या असुराचा संहार केला होता. मग सर्व गणेश भक्तांनी मिळून जिथे सिंधूचे मस्तक पडले तिथे गणेशाची मूर्ती स्थापन केली, जो अष्टविनायकांपैकी पहिला गणपती आहे, मोरगावचा मोरेश्वर, ज्याला मयुरेश्वर असे देखील म्हणतात. मोरगावच्या मोरेश्वर मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती समर्थ रामदास यांनी ह्याच मोरेश्वर मंदिरात रचली असल्याचे सांगितले जाते. तसेच या मंदिराच्या समोरच एक नंदीची मूर्ती सुद्धा आहे, की महादेवाच्या मंदिराकरिता नंदीची मूर्ती एका रथामधून नेण्यात येत होती, पण रथ जात असताना अचानक रथाचे चाक मोरेश्वराच्या मंदिरासमोरच तुटले, तेव्हा ह्या नंदीस इथेच मंदिराच्या समोर स्थापित करण्यात आले. हे एकमेव गणेशाचे मंदिर आहे ज्याच्या समोर नंदीची मूर्ती आहे. मोरगाव हे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यात आहे. हे मंदिर पुण्यापासून 64 किलोमीटरवर आहे, तर जेजुरीपासून अवघ्या 18 किलोमीटरवर आहे. आपण या मंदिरापर्यंत पुणे सोलापूर हायवेवर असलेल्या चौफुल्यावरून सुद्धा येऊ शकतो. चौफुल्यापासून फक्त 23 किलोमीटर अंतरावर मोरगाव आहे. आपण येथे येण्यासाठी 2-व्हीलर किंवा 4-व्हीलरच्या सहाय्याने येऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिली मेंबर्ससोबत. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. जय हिंद, जय भारत.